नमस्कार मंडळी मी स्मिता शेवाळे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे कोरफडीच्या घरापासून जेलपासून नाईट क्रीम कसं बनवायचं किंवा फेशियल कसं करायचं या संदर्भातले व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेले आहेतच पण या कोरफडीच्या घराचे असंख्य फायदे आहेत केसांसाठी आणि आपल्या चेहऱ्यासाठी ते फायदे कसे आहेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप साऱ्या रेमेडीज तुम्हाला बघायला मिळतील हे जर सगळं जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल आणि आत्ता जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील ना त्यांना मी सांगेन मेंटल हेल्थ वेलबिंग लाईफस्टाईल ब्युटी आणि मेकअप या संदर्भातले व्हिडिओ मी दर बुधवारी आणि शुक्रवारी घेऊन येत असते माझी सुंदरशी अशी फॅमिली आहे आणि या सुंदर फॅमिलीचा जर का तुम्हाला हिस्सा व्हायचा असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे जाणून घ्यायचं असेल तर बेलायकनचं बटनही प्रेस करावं लागेल म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नोटिफिकेशन मिळाल्यानंतर माझा व्हिडिओ लगेचच बघायचा चला तर मग आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया कोरफडीच्या गराचे किंवा कोरफडीच्या जेलचे खूप सारे फायदे जरी असले तरीसुद्धा मी नेहमी सांगत आले आहे की जर का तुम्हाला कोरफडीचा ताजा गर मिळाला म्हणजे कुंडीमध्ये जी कोरफडी येते ती कापून त्याचा जो गर आपल्याला घरच्या घरी मिळणार आहे तो मिळाला तर उत्तम पण बऱ्याचदा असं होतं कोरफडीचं झाड आपल्याकडे नसतं किंवा मग कोरफडीचा जो गर आहे तो एक्स्ट्रॅक्ट कसा करायचा काढायचा कसं हेही बऱ्याच जणांना माहिती नसतं त्यामध्ये जे येलो फ्लुईड असतं ते फ्लुईड खूप हानिकारक ठरू शकतं चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी सुद्धा त्यामुळे ते व्यवस्थित कट करणं हेही इम्पॉर्टंट असतं त्यामुळे ह्या सगळ्या टास्कचा बऱ्याचदा कंटाळा येतो आणि म्हणूनच कोरफडीचं जेल आपल्याला सोयीस्कर वाटतं पण आता कोरफडीचं जेल वापरायचं म्हटलं तर बाजारात मिळणारे कोरफडीचं जेल हे हंड्रेड पर्सेंट प्युअर नसतात त्यात काही प्रमाणात तरी केमिकल हे असतंच मग अशा वेळेला कुठलं कोरफडीचं जेल आपण वापरायचं मागे सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये नाईट क्रीम कसं बनवायचं हे सांगितलेलं आणि कोरफडीचं नाईट क्रीम बनवताना ना, जे मी जेल वापरलं होतं स्प्रियाचं जेल ते म्हणजे स्प्रिया हर्बलचं हंड्रेड पर्सेंट प्युअर कोल्ड प्रेस असं हे ॲलोवेरा जेल आहे जे की पॅरेबिन फ्री आहे सल्फेट फ्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी गेले सहा महिने हे वापरते तुम्हाला दिसत असेल ही म्हणजे दुसरी बाटली आहे आता एवढी संपलेली आहे दुसरी बाटली वापरून एवढं संपलेलं आहे मी अगदी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकते की हे हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे ह्याच्यापासून क्रीम्स खूप छान बनतात मी आणखीन खूप खूप गोष्टींसाठी हे जेल सध्या वापरते आहे आता कोरफडीचा गर किंवा हे जे जेल आहे ते आपण कसं वापरायचं आप जर का तुमच्याकडे कोरफडीचा गर असेल तर उत्तम ते अगदी व्यवस्थित कापून त्यातलं येलो फ्लुईड बाजूला करून तुम्ही त्यातला गर काढू शकता आणि जो गर आहे तो डिवेकली तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता किंवा केसांना लावू शकता छान चोळून लावलं तर त्याचा खूप फायदा होतो किंवा मग आपल्याला जर क्रीम बनवायचा असेल तर तुम्ही मिक्सरमधून जर का ते ग्राइंड केलं आणि जर का तुम्ही छान क्रीम बनवली त्याची तरीसुद्धा त्याचा उपयोग होतोच पण ज्यांना कोणाला कोरफडीचा ताजा गर वापरणं शक्य नाही आणि तुम्हाला अगदी ताज्या गराचे जसे फायदे हवेत तसे फायदे हवे असतील तर हे स्प्रियाचं जे जेल आहे स्प्रिया हर्बल्सचं प्रेस ॲलोवेरा जेल हे खरंच खूप छान आहे मी वापरलेलं आहे तर आता काय काय फायदे आहेत या ॲलोवेरा जेलचे हे आधी आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर मी काही रेमेडीज सुद्धा सांगणार आहे ॲलोवेरामध्ये कोरफडीमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट हे वॉटर असतं आणि वन पर्सेंट मिनरल्स असतात आता जे वॉटर सोर्स असतं त्याला आयुर्वेदामध्ये टेंट असं म्हणतात अलोवेरा जेल हे सगळ्यात बेस्ट मॉइश्चरायझर आहे असं म्हटलं जातं पण जेव्हा मॉइश्चरायझर म्हणून आपण ॲलोवेराचा वापर करतो त्यावेळेला आपल्या चेहरा मॉइच्चराईज झाल्यानंतर तो टिकणंही महत्वाचं असतं आणखीन दोन घटक लागतात ते म्हणजे ऑक्लुझिव्ह आणि इमोलिएट्स हे दोन घटक आपल्याला ॲलोवेरामध्ये मिळत नाही आणि म्हणूनच ॲलोवेरा जेलमध्ये तुम्हाला काही गोष्टी ॲड करणं गरजेचं असतं म्हणजे वॉटर सोर्स जरी असला तरी तो तुमच्या चेहऱ्यावर तसाच टिकून राहणं महत्त्वाचं असतं म्हणून अशा वेळेला तो स्मूथनेस किंवा तो ते वॉटरी जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावर टिकणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी इतर प्रोडक्ट त्यामध्ये ॲड करणं गरजेचं असतं म्हणून मी नाईट क्रीम करत असताना फक्त ॲलोवेरा जेल न वापरता त्यामध्ये ता व्हायटमिन ई ग्लिसरीन किंवा मग गुलाब पाणी केसर या गोष्टी तुम्हाला मिक्स करायला सांगितल्या होत्या याचं कारण हे होतं तर आता कोरफडीच्या जेलाचे फायदे काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगते आपल्याला कुठेही जळलं किंवा सनबर्न झाला तर आपण तिथे ॲलोवेरा जेल लावू शकतो कारण त्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी नावाच्या प्रॉपर्टीज असतात ज्या की पटकन सनबर्न हील करायला मदत करतात किंवा ती जी जागा आहे ती थंड होते आणि लवकर हील करायला मदत करते त्यामुळे कुठल्याही प्रकारे भाजलं किंवा चटका बसला तर आपण पटकन तिथे अलोवेरा जेल वापरू शकतो मी मगाशी म्हणाले तसंच की स्किन मॉइच्चराईज करण्यासाठी अलोवेरा जेलचा वापर होतो आपले जे पोर्स असतात ते अनक्लॉक करण्यासाठी त्याचा फायदा होतो म्हणजे घाण निघून जाण्यासाठी त्याचा फायदा होतो त्यामुळे आपण कुठेही रेझर केलं म्हणजे जनरली पुरुष ज्या वेळेला दाढी करतात त्यानंतर हे ॲलोवेरा जेल वापरलं तर त्याचा खूप जास्त जास्त फायदा होऊ शकतो किंवा आपण अंडर आर्मला रेझर करतो त्यावेळेला सुद्धा तिकडे जर का तुम्ही ॲलोवेरा जेल वापरलं तर तिथे थंडावा मिळतो आणि ती स्किन जी आहे तिथली जी काही घाण असेल ती निघून जाते आणि स्किन एकदम स्वच्छ होते जेव्हा केव्हा तुम्ही शेव्ह केलेला आहे त्यावेळेला तुम्ही हे क्रीम लावू शकता आणि हे उत्तम मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता जेल जेलमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, बेटा कॅरेटिन असतात आणि त्यामुळेच ही अँटी एजिंगसाठी उत्तम क्रीम बनवू शकते चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जाण्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेला वेगळी रेमेडी सांगितली होती पण जर का तुम्ही अलोवेरा जेल वापरून जर का तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवलं तर ते तुमच्या अँटी एजिंग साठी खूप उपयुक्त ठरू शकतो किंवा मग तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग झाले असतील पिंपल्स आले असतील जे की नुकते आलेले पिंपल आहेत तर त्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचं स्क्रब करणं कुठलंही फेसवॉश वापरणं हे खूप हानिकारक ठरू शकतं अशा वेळेला ॲलोवेरा जेल लावणं हे सगळ्यात उत्तम ठरतं ॲलोवेरा जेलमध्ये अँटी मायक्रोबायल नावाच्या प्रॉपर्टीज असल्यामुळे ते हळूहारपणे तुमचा चेहरा क्लीन करतं आणि तुमच्या चेहऱ्यावर काही जर ॲक्ने असतील तर त्याला सुद्धा ते उत्तम रीतीनं ट्रीट करत असतं आणि म्हणूनच चेहऱ्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता तुम्ही दोन चमचे ॲलोवेरा जेल घ्या स्प्रियाचं जे हे ॲलोवेरा जेल आहे हे दोन चमचे घ्यायचं त्यामध्ये वायटमिन ईची e कॅप्सूल टाकायची आणि त्यानंतर थोडंसं ग्लिसरीन टाकायचं आणि अगदी तुम्हाला खूप छान इफेक्ट हवे असतील तर नाईट क्रीम कसं बनवायचं हे जे मी सांगितले ते तुम्ही एरवी सुद्धा वापरू शकता रात्री ते लावून जर ठेवलं तर तुमची स्किन अक्षरशः काही दिवसांत ग्लो करायला लागेल तुम्ही सात दिवस ते नाईट क्रीम वापरून बघा आणि त्याचे रिझल्ट तुमचे तुम्हाला मिळतील आणि त्यावेळेला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मात्र लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबरीनं ॲलोवेरा जेल हे तुमच्या हेअरसाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरू शकतं जर का तुम्हाला रॅन्ड्रफ असेल हेअर ग्रोथ व्हावी असं वाटत असेल किंवा तुमच्या केसांना छान चमक हवी असेल तर आपण ॲलोवेरा जेल पासून सुद्धा काही मास्क बनवू शकतो मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं ॲलोवेरा जेलमध्ये आपल्याला काही गोष्टी मिक्स कराव्या लागणार आहेत पण जर का तुमच्याकडे कोरफडीचा ताजा गर आहे तर तुम्ही ते पान घ्या ते एका साईडनी कट करा आणि त्यानंतर जो गर आहे तो तुम्ही तुमच्या स्कॅल्पला छान घासू शकता किंवा तुम्ही तुमच्या केसांना लावून ठेवू शकता याने तुमचा ड्रॅन्ड्रव्ह जाईल आता ड्रँड्रव्ह दोन तीन पद्धतीचे असतात एकतर काही वेळेला फंगल इन्फेक्शन होतं त्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ होतो तर हे इन्फेक्शन घालवण्यासाठी ॲलोवेरा जेलचा खूप फायदा होतो करण्यामध्ये अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टीज असतात त्यानंतर जर का तुम्हाला कोरडा कोंडा झाला असेल म्हणजे खूप असा पांढरा आणि पावडर सारखा जो वाटतो कोंडा अशा कोंड्यासाठी सुद्धा तुम्हाला कोरफडीच्या जेलचा खूप फायदा होऊ शकतो ऑइली स्कॅल्प असेल तरी सुद्धा तुम्हाला चिकट असा पांढरा कोंडा होतो आणि त्यासाठी सुद्धा ऍलोवेरा जेलचा उपयोग होतो तर आता हा मास्क कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते अलोवेरा जेल घ्यायचा आहे एक दोन ते तीन चमचे घ्या जशी तुमची केसांची लेंथ आहे त्याप्रमाणे घ्या तीन चमचे तुम्ही अलोवेरा जेल घेतल्यानंतर त्यामध्ये दोन थेंब फक्त दोन थेंब टी ट्री ऑइल टाकायचा आहे ऑलिव्ह ऑइल बदाम ऑइल किंवा कोकोनट ऑइल जे कुठलं ऑइल तुमच्याकडे असेल ते ऑइल तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे छानपैकी मिक्स करायचं हे तुमच्या स्कॅल्पला सुद्धा व्यवस्थित रब करून लावायचं आहे आणि पूर्ण अगदी केसांच्या टोकापर्यंत म्हणजे मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत छानपैकी लावायचं आहे आणि त्यानंतर ते रात्रभर ठेवलं तरी चालेल किंवा आंघोळीला जाण्याआधी एक तास तुम्ही ठेवलं आणि मग त्यानंतर हेअर वॉश केला तरी चालेल कारण हे उत्तम कंडिशनर म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीनं केसांसाठी याचा वापर होतो मी तुम्हाला म्हणाल तसं ताजा घर नाही तर मग हे स्प्रिया हर्बलचं जे कोल्ड प्रेस ॲलोवेरा जेल आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हे तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालू शकतं तर केसांसाठी असा फायदा झाला कारण तर चेहऱ्यासाठी फायदा झाला त्याचबरोबरीनं मेकअप करण्याआधी जर का तुमच्याकडे प्रायमर नसेल तरी सुद्धा तुम्ही ॲलोवेरा जेल लावून थोड्या वेळ चेहऱ्यावर तसंच ठेवलं आणि त्यानंतर मेकअप केला तर ते उत्तम प्रायमर असू शकतं तर असे इतके सारे ॲलोवेरा जेलचे फायदे आहेत जे मी एका व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर आणखीनही खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या त्या माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये येतीलच पण आय होप तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर ठरला असेल आवडला असेल आणि जर का आवडला असेल तर मात्र तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा या रेमिडीज तुम्हाला कशा वाटत आहेत तेही सांगा लाईक करा इतरांना शेअरसुद्धा करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये